राज्यात भोंग्यांचा राजकीय विषय तापला आणि त्याचा थेट परिणाम व्यापारावर झाला. पुण्यात तर चक्क भोंगे विक्रीच घसरली असल्याचं चित्र बघायला मिळतंय. पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे दौरे वाढले आहेत. पक्ष बांधणी आणि येत्या निवडणुका लक्षात घेत काही धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन याकडे राज ठाकरे यांनी कटाक्षाने लक्ष द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. 3 मेला म्हणजेच ईदच्या दिवशी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिदी समोरच दुप्पट आवाजात भोंगे लावू अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. त्यानंतर भोंगे वापरण्यावरून अनेक चर्चाही रंगल्यात. याच पार्श्वभूमीवर लोकमतने पुण्यातील भोंगे विक्री करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये संपर्क साधला. या भोंगे विक्रेत्यांशी बोलून कळलं की भोंग्यांची निर्मिती पुण्यामध्ये होत नाही, ते बाहेरून मागवून दुकानदार केवळ इथे विक्री करतात. शहरात मशिदीवर लावण्यासाठी किंवा फार तर फार सार्वजनिक उत्सवांमध्ये भोंग्यांचा वापर होतो, पण आता शहरी भागातून भोंग्यांची मागणी घटली आहे. ग्रामीण भागातून यात्रा किंवा बैलगाडा शर्यतीसाठी भोंगे खरेदी केली जाते. पोलीसही दुकानदारांकडे जाऊन भोंगे विक्रीबाबत विचारत असल्याची माहिती पुढे आली आहे. भोंगे विक्री करणारे इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील दुकानदारांशी लोकमतने या सर्वांसंदर्भात संवाद साधला. जसं शासनाने सांगितले की भोंग्याचा वापर इथं अजिबात बंद पाहिजे, तर फारच पहिल्यापासून आणि आता जे विक्री आहे त्याच्यात फार फरक आलाय. म्हणजे एकदम थोडेसे 2 किंवा 3च भोंगे कोणीतरी आला, ते बी ग्रामीण भागात नाही येतो, शहरात ना कोणी येत नाही आणि भोंगे कोणी मागत नाही. आधी किती विक्री व्हायची महिनाभरामध्ये? महिन्याभरात 15 ते 20 जायचे, आता 2 ते 3. ते तरी कोणी गाव खेड्यातला आला तर ग्रामीण भागातला तर ते मागतात, बाकी शहरात मधनं कोणीच येत नाही. ऍक्च्युली कसं आलंय की रमजान महिन्यात आमचा भोंग्याचा खूप चांगला सेल असतो, पण ही घोषणा झाल्यानंतर आम्ही भोंगे 25% पर्यंत राहिलेले आहे, 75% कमी झालेले आहे. आत्ताच कुठेतरी यात्रा चालू झालेल्या होत्या, बैलगाडी फिरती होत्या, पण आता या घोषणेमुळं तेही रद्द करण्याच्या मूडमध्ये असं वाटतंय. धंदा वाढेल असं वाटलं होतं, त्यापेक्षा धंदा हा कमीच झालेला आहे, 25% सेल राहिलेला आहे. त्यामुळं भोंग्यावर जे राजकारण तापलं जात आहे फक्त शाब्दिक आहे, प्रत्यक्षात त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नाही दुकानदारावर. मशिदीवरील भोंगे काढण्याचा मनसेचा हट्ट तुम्हाला योग्य वाटतो का? नक्की कमेंट करून कळवा. पुण्यातील जास्तीत जास्त घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लोकमत पुण्याचं फेसबुक पेज. या व्हिडिओलाही जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुण्याहून शिवानी खोरगडे, लोकमत.